दादा काय झालंय? आमचं काही चुकलंय का? आमच्यावर रागावलायस तू? दुसऱ्यावर रागावण्याचा अधिकार आपल्याकडे नसतोच कधी. आपण तो घेतो कधी आई वडिलांच्या, कधी भावाच्या, तर कधी गुरुच्या रूपाने आपण तो अधिकार आपल्याकडे घेतो. आणि मग आपल्या बोलण्यामागचा उद्देश आणि शब्दात दडलेला अर्थ समजावून सांगणं अवघड होऊन जात. आणि मग अशा वेळी आपण स्वतःवरच रागावतो. दादा अरे तू काय बोलतोयस, मला काहीही उमगत नाहीये बघ. पण लहानपणापासून तुझ्या स्वरातली अस्वस्थता मी पहिल्यांदाच अनुभवतोय. सोपाना, मनातली चिंता जेव्हा आभाळाला भिडते तेव्हा मनात अस्वस्थता निर्माण होते. अरे पण दादा तुला कोणाची एवढी चिंता? ज्ञानाची. ज्ञानदादाची? बा विठुराया, या सृष्टीतला प्रत्येक जीव कशासाठी वणवण करतो? तर सुखाच्या दोन घासांसाठी. आणि ते घासच कोणी नाकारत असेल तर काय करायचं? तूच तुझ्या लेकीला समजाव. उद्या जर मुक्ताने औचित अन्नग्रहण करायचं नाकारलं तर माझ्या जिव्हेखाली घास उतरेल करे. ही देखील माझी भगिनीच आहे. हिच्या जीवाला क्लेश देऊ नकोस. हिच रक्षण कर. आणि हा उपवास सोडायची हिला बुद्धी दे. बघ, मी म्हणलो होतं ना ज्ञानाच्या हातानं खाईन म्हणून. खरंय तुझं मावशी, चल आता मी सारा स्वयंपाक रांधायला घेते. कशा पाई? अगं मी शब्द दिला होता ना, या पिल्लाने जर खाल्लं तर आजचा सारा स्वयंपाक मी रांधेन. हा आली मोठी शब्द पाळणारी. मी असताना तुला काय बी काम करू द्यायचे नाही. अगं पण मावशी. ज्ञाना सांग रे हिला. या जीवाला प्राणपणाने जपायला हवं. निदान विधिलिखिताला सामोरं जावं लागेपर्यंत तरी. ज्ञानाच्या ठाई मातृत्व आहे. या सृष्टीतल्या प्रत्येक जीवाबद्दल त्याच्या मनी करुणा आहे. पण म्हणून सगळ्यांच्या सहाय्यास जाणं योग्य नाही. प्रत्येकाचा आपला असा एक वेगळा जीवन प्रवास असतो, हे त्याने समजून घ्यायला हवं ना. अरे पण दादा आपण संकट समयी सहाय्यास गेलो नाही तर हा विठुराय आपल्यावर रागावणार नाही का? आपल्या ज्ञानाच्या मनी विश्वाचा अर्थ प्रकटलाय. त्याला या सृष्टीतल्या प्रत्येकाची वेदना जाणवू शकते. त्यांच्यावर येणाऱ्या संकटाची त्याला चाहूल लागते, कारण तो या जगताशी आतून एकरूप झालाय. पण असं असलं तरी ज्याचं त्याचं प्रारब्ध असत ते आपण नाही ना बदलू शकत. दादा तुला खूप त्रास होतोय का रे? आपल्या माणसाच्या मनातला त्रास दूर न करता येणं याहून अधिक वेदनादायी हा जगात काही नाही. ज्ञानाच्या मनाची अवस्था मी जाणतो. सहाय्यासाठी धावणाऱ्या त्याच्या पावलांना थांबवताना मला अधिक वेदना झाल्या. दादा अरे पण मग तू त्याला का थांबवलंस? कारण विधात्याच्या योजनेच्या विरोधात जाण्याचा अधिकार आपल्याला नाही. दादा तू का बोलतोयस, मला काहीही उमगत नाहीये रे. योग्य वेळ आली की सारं काही उमगेल. गोरोबांच घर हेच का? वय म्याच गोरोबा.
आणि ही माझी कारभारी संती। देवगिरीच्या सम्राटांकडून आलोय। बर, काय काम होत? तुमच्या कामाची कीर्ती सम्राटांपर्यंत पोहोचली, तुमचं कौतुक आहे त्यांना। खरं काय म्हणले ते? ते ऐकून आनंद झाला। यंदा त्यांच्याशी इच्छा आहे की देवगिरीच्या उत्सवात तुमची मडकी आली पाहिजे। पहा, मी म्हणलं नव्हतं तुम्हासनी। पांडुरंग पावलास रे बाबा पावलास। धन्यवाद। कवापर्यंत हवी एक मडकी? येत्या पौर्णिमेपर्यंत। चालेल, होतील ना? होय। तसं तुम्हाला वेगळं सांगायला नको, पण सांगणं माझं कर्तव्य आहे। काम वेळेत पूर्ण झालं पाहिजे, नाहीतर देहदंडासाठी तयार राहा। नाही नाही, तशी येळच येणार नाही। आमचे हे कवाच येळ चुकवत नाहीत। वय, हे बी ऐकलंय आम्ही। चला येतो। तुम्हाला आनंद नाही झाला? झाला की, पण काम उत्तम पूर्ण झालं की अधिक आनंद होईल। एरवी काम आया वन मन फिरावं लागतं। आज काम घरापतूर चालत आले, घेऊ तर आपल्या श्रीरंगाचंच पायगुण। लेकराला सांगायला हवं आलेत। पांडुरंग, तू या सृष्टीतला एक सुंदर जीव आहेस। कोण कुठले आपण? एकमेकांना भेटतो, एकमेकांची साथ करतो, एकमेकांना सांभाळतो। साऱ्यांना असं वाटत असलं की मी तुझी काळजी घेतोय, तर या क्षणी माझ्या जगण्याचा तू किती मोठा आधार आहेस हे केवळ मलाच ठाऊक। हे समजा तुला ठाव असलं तरी या पिलाची काळजी घेता घेता स्वतःची तहानभूक हरून बसलाय, हे मला ठावे बर। दिस रात आपला त्या पिलापाशी बसलेला असतोय। आपल्याला ठाऊक असूनही आपण परिस्थिती बदलू शकत नाही। हे सत्य पचवणं जेव्हा अवघड होत, तेव्हा जे समोर आहे त्यात आपण मन रमवू लागतो। जशी आई आपल्या लेकरासाठी अंगाई गाताना त्यात समरस होऊन जाते तस। ज्ञाना दादा, तुझ्या ठाई असलेलं मातृत्व मी जाणते, कारण मी ते अनुभवलंय। पण कधी कधी लेकरालाही आई व्हावं लागतच ना। आता मी तेच करणार आहे। म्हणजे आता जर ज्ञाना दादा जेवायला नाही आला ना, तर मी चांगले रागे भरणार आहे त्याला। हा, आणि त्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे बर का। दिस मावळला तरी लेकराच्या पोटात आणण्याचा कण नाही ग। मला काय वाटतं, आपण या पिल्लाचा जीव वाचवला, आता त्याला त्याच्या मार्गानं सोडायला पाहिजे। ज्ञान ज्याचा त्याचा मार्ग असतो हे खरं, परंतु याला आपली आवश्यकता आहे आणि अडल्या नडल्याचं सहाय्य करणं असं आपला धर्मच सांगतो। हा, पण ते मनुष्य काय किंवा पक्षी काय, जीव तर दोघांच्याही देहात आहे, मग भीत कसला। परिभाषा निराळी असली तरी दोघांचीही दुःख आणि वेदना समानच आहेत आणि विधात्यासमोर आपण सारीच हातबल। ज्ञाना, या पिलामध्ये तुझा एवढा का जीव गुंतलाय रे? विठुरा या कणाकणात असतो, न जाणू या जीवामध्येही विठुरायाचं रूप असेल। देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी साधियेल्या। हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा,
हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगू करी असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाया सदा ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणे ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी वा आज कान एकदम तृप्त झालं बघा अगं होणारच दोन्ही बी लेकर जेव्हा सुरात सूर मिसळून गातात कुठल्या बी आई बापाला आवडणारच ना खरंय दोघांना बी असं सुखसागरात तल्लीन होऊन नाहून गाताना बघून मन कस भरून येते हिटुराया एक विचारू आता काय झालं अब एवढं घाबराय काय झालं तुम्हासनी अगं तसं नाही जेव्हा बायकोनी एक इच्छारू का म्हटल्यावर समस्त येलुकीतले पुरुष घाबरतात आपण त्या मानवांना हसतो पण माझ बी काही वेगळं नाही मी बी तुला घाबरतोच इतकं बी काय बोलाय ना ग नाही विचारत मी अगं रकमी रागवाय काय झाले हा इच्छा काय इच्छारायचं नाही म्हणजे भक्ताची परीक्षा घ्यायची एक बी संधी सोडत नाही तुम्ही असं का अगं लेकरांना माणूस धर्माच्या थोरवीची शिकवण मिळत राहावी म्हणून आणि ही शिकवण देणारे गुरु कोण आहे संकट दुःख येदना ज्ञानदेव काय किंवा गोरोबा काय दोघांना बी हे समज सोसावं लागतंय बघ इटुराया आणखी विचारू विचार की आपल्या भक्ताच्या बाबतीत तुम्ही लई म्हणजे लई उदार असताय पण इतरांच्या बाबतीत मात्र इतरांच्या बाबतीत काय म्हणजे बघा त्या गोरोबासनी तुम्ही एवढं मोठं काम मिळून दिलं आणि त्या पितांबरला मात्र लई धावायला लावताय नाही म्हणजे दोघ बी आपलीच लेकरं आहेत मग असा तुझा भाव कशा पाई म्हणजे तुला म्हणायचंय गोरोबाचं आयुष्य सुलभ केले आणि पितांबरचं अवघड भय नाही तसं नाही उलटाय गोरोबा माझं लाडकं लेकरू आहे खरंय पण त्याच्याकडनंच तर अपेक्षा आहेत ना एक महापुरुष होण्याचं बळ आहे त्याच्यामध्ये पण कसं असतंय ना टाकीचे घाव सोसल्याशिवाय महात्मे येत नसतं रकमी त्यामुळं खरी परीक्षा द्यायची ती गोरोबासनीच लय पाहायचे लय सोसायचे आत्ता कुठं प्रवास सुरू झालाय हा प्रवास खडतर असेल पण सुंदर बी असेल या प्रवासानंतर गोरोबाचं नाव साऱ्या विश्वात होईल बघ आणि ह्या प्रवासानंतर त्याचा संत गोरोबा होती आता समजच उभीत होईल बघा पण आता तुम्ही येळ न दवडता कामाला लागा भाऊ अगं होईल ग काय घाई आहे एवढी हा सहस्र तर मडकी गाडवायची आहेत ना चिंता करू नका आणि इतुरा आहे की बरोबर म्हणूनच तर चिंता आहे असं बोलतोय नाही पण आता उद्या मडकी घडली नाही तो येणार आहे का तुमचं सहाय्य कराय
त्याचं नाव घेण्यात इतकं दंग होता. दिसाचे रात झाली तरी तुम्हाला कसलं भानच उरत नाही. पण मडकी घडत्यात ना. तेच म्हणते मी, मडक घडत. पण आता आपल्याला सहस्त्र मडकी घडवायची आहेत. आणि ती घडली की त्याच्या येणाऱ्या मोलातून आपण आपल्या श्रीरंगासाठी रेशमी आंगड टोपड करू. सोन्याचा वाळा भी करायला हवा त्यासाठी. आता त्यासाठी आम्ही समर्थ आहे. बाळाचा आजा अजून जिता हाय म्हणलं. नमस्कार. अग असू दे पोरी. बर झालं आलं. आणि रामीला पण आणलं ते. श्रीरंगा कोण आले बघितलंस का? आजोबा नावशी आलेत. प्रवासानं दमला असाल. आराम कर. आराम करू आजच्याला. पर उंद्याच्याला निघावं लागेल का? पुढं कुलदेवाच्या दर्शनाला जायचं आहे. आमच्या नातवासाठी बोललेला नवस फेडाय हवा ना. पण मग नवस फेडून झाला की पुण्यांदा या. पण आता बोलण्यात येळ दडू नका. हात पाय धुवून घ्या, मी पानं वाढते. ताई श्रीरंग. अग उठलच इतक्यात. हवं तेवढं खेळ त्याच्या संग. पण त्याआधी दोन गज पोटत जाऊ दे. काय ना ग, त्या परीस मी आधी माझ्या भाचा संग खेळन आणि मगच जेवी. हाती पणा काय कमी नाही झाला हिचा. असं काय करते, तुझीच बहीण आहे ती. यात बसा. अहो काय माणूस आहात का काय आहात तुम्ही? अमुक म्हणला रावळात येणार आहे, निघाले रावळा. तमुक म्हणला राणात येणार आहे, निघाले राणार. मग आता अजून कुठं शोधायचं होतं त्या सरदारासनी? जा ते बी आमसनी विचारा. आपल्याला माहिती देणारा माणूस कोण आहे याची माहिती असायला नको होती तुम्हासनी? कोणी काय बी म्हणतय, काय चाललंय मेंढरासारखी? मला तर वाटतंय त्या गोरोबानेच समधी माणसं पेरल्यात तुमची दिशाभूल करण्यासाठी. आणि तुम्ही जाऊ द्या, तुमच्या चणी तर काय होतच नसते. मग आता आणखी करू काय? काय ना, त्यासाठी असं काहीतरी करायला पाहिजे की दुसऱ्याच्या वाहनाने इंचू मरल. आणि इंचू माणसाला करायला जे अवघड जात आहे त्यासाठी प्राणी असतो. आणि आपण प्राण्यांचाच वापर केला तर स्वतःचा जीव धोक्यात न घालता थेट त्यांच्या गृही इंचू सोडला तर. मरणासन्न अवस्थेत मिळालेला मायेचा स्पर्श ही नवजीवन देऊ शकतो. या इवल्याशा जीवाचं पुण्य आणि आपलं भाग्य म्हणून आपण त्याचे प्राण वाचवू शकलो. त्याला जे आवश्यक होतं ते आपण दिलं आणि त्याच्या ठाई चैतन्य निर्माण झालं. आपण जर त्याचं सहाय्य केलं नसतं तर त्याने केव्हाच प्राण सोडले असते ना. पण तू प्रयत्न सोडले नाहीस हे महत्वाचं. कर्मधर्म संयोगाने हे पिल्लू आपल्या पुढ्यात येऊन निश्चित पडलं म्हणून आपण त्याचे प्राण वाचवू शकलो. म्हणजेच आपण प्रयत्न करायला हवेत असंच तुझं म्हणणं आहे ना? हो. मग गुरुबा काकांच्या बाळावर येणारा अरिष्ट थांबवण्यासाठीही आपण प्रयत्न करायला हवे ना? काय झालं? तू हेच बोलशील हे माहित होतं मला. पण तू जे बोललायस ते जास्त महत्वाचं वाटलं. काय? त्याचं पुण्य आणि आपलं भाग्य म्हणून ते पिल्लू आपल्या पुढ्यात येऊन पडलं. याचा अर्थ काय? तू म्हणाला होतास तसाच की विधाता आपल्यापेक्षाही हट्टी असतो आणि त्याने जे योजलेलं असत ते तो पूर्ण करतोच. पण दादा, पण आपण प्रयत्न करायला हवे ना? आणि म्हणून या पिल्लाच्या बाबतीतही आपण प्रयत्न केले. प्रयत्न करणं योग्यच आहे, पण ते कशासाठी आणि कोणासाठी करायचे हे अधिक महत्वाचं आहे. म्हणजे आजवर ज्या ज्या रथी महारथींनी विधी लिखित बदलण्याचा प्रयत्न केला त्यांना फार भयंकर परिणामांना सामोरं जावं लागले. काहींना तर प्राणालाही मुकावं लागले. आणि हे आपल्या धर्मग्रंथ पुराणात आहेच. पण गोरोबा काकांच्या आयुष्याला कलाटणी मिळेल हो ज्ञान. जसा प्रत्येकाचा एक प्रवास असतो तशीच प्रत्येक भक्ताची
एक विशिष्ट वाट असते. त्या विधात्याने त्या वाटेवर त्याच्यासाठी काही घटना योजलेल्या असतात. त्या बाह्य रूपी आपल्याला कितीही तीव्र वाटत असल्या तरी त्याच्या मागे एक विशिष्ट उद्देश असतो. पायात काटा रुतल्यावर आपण आधार शोधायला जातो आणि जेव्हा कुठलाही आधार नाही हे आपल्याला जाणवतं तेव्हा आपण एकट्यानेच वाट चालत राहतो. हळूहळू सर्व मायापाशातून आपण मुक्त होतो. ह्याच एकटेपणातून परमात्म्याची ओढ लागते. संकटातून निर्माण झालेली विरक्तीच भक्ताला खरी साथ देते आणि मग तोच माणूस संतपदी पोहोचतो. गोरोबा काकांच्या भाग्यातही असंच काही लिहिलं असेल.